नमस्कार, मंदार सुमंगल या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भाद्रपद महिन्याच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद। या भाद्रपद महिन्यामध्ये जसे गणपती येतात तशी अजूनही काही व्रत या भाद्रपद महिन्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत। त्यापैकी गणपतीच्या आदल्या दिवशी केलं जाणारं स्त्रियांच्याकडून विशेषतः केलं जाणारं एक अत्यंत महत्त्वाचं असं व्रत आहे की जे अनेक वर्ष आयुष्यभरच जवळजवळ केलं जातं। या व्रताला असं म्हणतात की हरितालिका व्रत असं म्हणतात। भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी आपण करतो त्याच्या आदल्या दिवशी सर्वसाधारणपणे हरितालिका हे व्रत येतं। भाद्रपद शुद्ध तृतीया त्या दिवशी असते। क्वचित प्रसंगी असं होतं की हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी गणेश जयंती या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी येतात, पण असं नेहमी होत नाही तर क्वचित प्रसंगी होत असतं। या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला अत्यंत आनंदाने करतात। या हरितालिका या शब्दाची जर का फोड करायची आपण ठरवलं आणि त्याचा अर्थ बघायचा ठरवलं तर तो असा अर्थ होतो हरित म्हणजे हरण किंवा हरण करणे असा, आणि आलिका म्हणजे आलीच्या म्हणजे मैत्रिणीच्या असा अर्थ आहे। मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचं व्रत किंवा मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचं हरण असा या शब्दाचा अर्थ होतो, म्हणून याला हरितालिका व्रत असं म्हणतात। मग ही जी पूजा आहे ही पूजा अविवाहित अशा मुलींनी पण करायची आहे आणि विवाहित अशा स्त्रियांनी पण हे व्रत करायचं आहे। म्हणजे हे व्रत मुलींनी पण करायचं आहे आणि लग्न झालेल्या सौभाग्यवती स्त्रियांनी पण हे व्रत करायचं आहे। अविवाहित स्त्रीने हे व्रत करत असताना ते का करायचं आहे, याचं कारण असं आहे की कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करते। म्हणजे आपल्याला मनोवांछित असा पती प्राप्त व्हावा याकरता कुमारिका म्हणजे मुली आपल्याकडे हे व्रत करतात, आणि विवाहित स्त्री जी काही आहे ती मनोवांछित पती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा एकदा घेतलेलं शंकराचं व्रत आपल्या हातनं मोडू नये आणि आपलं अखंड सौभाग्य या शंकरांच्या कृपेने असंच वर्धापित होत राहू दे याकरता विवाहित स्त्रिया हरतालिकेचं पूजन करतात आणि हे व्रत करत असतात। मग थोडक्यात अर्थ काय झाला की कुमारिकांना सुयोग्य वर प्राप्ती आणि सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्ती ज्या व्रतानी होते असं हे व्रत म्हणजे हरतालिका व्रत। सुवासिनी स्त्रिया पण हे व्रत करू शकतात आणि कुमारिका मुली म्हणजे ज्यांचं लग्न व्हायचं आहे अशा मुली पण हे व्रत करू शकतात। अर्थातच या व्रताची जी देवता आहे ती देवता हरिताली म्हणजे पार्वती अशी देवता आहे। आपल्याकडे अनेक पुराणांनी असं सांगितलेलं आहे की पार्वतीची उपासना जर का केली तर त्या पार्वतीच्या उपासनेचं फल सौभाग्य प्राप्ती म्हणून सांगितलेलं आहे। म्हणून पार्वतीची उपासना ज्यांना कोणाला सौभाग्य पाहिजे अशा स्त्रियांनी जर पार्वतीची उपासना केली तर तिच्या कृपेने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं आपल्याकडे अनेक पुराणांनी सांगितलेलं आहे। या दिवशी पूजा तर करतातच, पण या दिवशी अविवाहित आणि विवाहित अशा सर्व स्त्रिया या व्रताच्या निमित्ताने एकत्र येतात, एकमेकांचं हितगुज एकमेकांना सांगतात, परिचय होतो, मैत्री होते, एक चांगला परिवार प्रत्येकीच्या भोवती निर्माण होतो आणि समाजात वावरताना
एक प्रकारचा अशा व्रतांमुळे धाडस निर्माण होतं की जे व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अनेक स्त्रिया या व्रतांच्या निमित्ताने एकत्र येतात, मग ती वटपौर्णिमा असू दे, मंगळागौर असू दे किंवा हरतालिका असू दे, या व्रताच्या निमित्ताने अनेक स्त्रियांना एकत्र येण्याकरताच ही व्रत आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेली आहेत. म्हणून या व्रतांचा विचार हा सामाजिक दृष्ट्या सुद्धा आहे, धार्मिक दृष्ट्या सुद्धा आहे, पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा याचं मोठं महत्व आहे. म्हणून या हे व्रत करत असताना या दिवशी उपवास करायला सांगितलेला आहे, म्हणजे सर्व स्त्रियांनी पूजा करून उपवास करायचा आणि यथाशक्ती रात्री जागरण करावं असंही सांगितलेलं आहे. जागरण करून संध्याकाळी रात्री देवीची आरती करावी असं सांगितलेलं आहे. याचा पौराणिक संदर्भ असा आहे या व्रताचा की हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या आणि पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं. तिचं लग्न कोणाबरोबर करावं अशी काळजी या हिमालयाला लागलेली होती आणि त्याच वेळेला एकदा नारद मुनी या हिमवानाकडे आलेले असताना त्याला म्हणाले, हे पर्वत श्रेष्ठा, तुझ्या या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. हे ऐकून हिमवानाला आनंद झाला आणि त्याने पार्वतीला ही गोष्ट सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलास राणा भगवान शिवशंकर यांनाच आपला पती म्हणून तिने वरलेलं होतं आणि तसं प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचं धैर्य मात्र तिला होत नव्हतं, किंवा ते धैर्य झालंही नाही. आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला या पार्वतीनी की तुम्ही माझ्या दुसऱ्या कोणाबरोबर तरी विवाह करून दिला तर मात्र मी आत्महत्या करेन, मी जीव देईन, पण मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली आणि त्या ठिकाणी तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचं शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पानं खाऊन राहत होती, त्याच्यानंतर पुढे तिने तेही सोडून दिलं, त्यामुळे तिला अपर्णा असं म्हटलं जातं. त्यानंतर तिच्या तपश्चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्याला सांगितले आणि ती म्हणाली, तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर जर का प्रसन्न झालेले असाल तर एक करा, माझे या जन्मामध्ये माझे पती व्हा. शंकराने या पार्वतीची तपश्चर्या पाहून तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि असा आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आणि पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यामध्ये आले, म्हणजे तिचे वडील. तिला त्याने या हिमवानाने घर सोडून येण्याचं आणि तपश्चर्याचं कारण विचारलं तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या पित्याला सांगितला. भगवान श्री शिवशंकरांनी दिलेला वरही सांगितला आणि मग मात्र या हिमवान म्हणजे पार्वतीचे वडील यांनी तिचा दृढ निश्चय आणि श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शिवशंकरांशी करून दिला आणि पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरांवरील निष्ठेमुळे प्रेमामुळे शंकराला पार्वती पती असे नाम अधिष्ठानही त्यानंतर प्राप्त झालं. म्हणून उत्तम पती प्राप्त व्हावा याकरता हे व्रत स्त्रिया करत असतात. ज्या दिवशी हे व्रत असतं, हे व्रत खरं तर आपण पाहिलं की स्त्रियांसाठी हे व्रत आहे आणि खरोखरी तसं पाहिलं तर वयाच्या 3र्या वर्षीपासून मुली हे व्रत करायला सुरुवात करतात. हरतालिका व्रत करणाऱ्या मुली ज्या आहेत किंवा स्त्रिया आहेत या त्या दिवशी अर्थातच उपवास करतात. त्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करतात. शास्त्राने असं सांगितलेलं आहे की तीळ आणि आवळे याचा चूर्ण अंगाला लावून केसावरून अभ्यंग स्नान करावं असं त्या दिवशी स्त्रियांना शास्त्रांनी सांगितलेलं आहे.
शक्यतो रेशमी वस्त्र नेसावं किंवा धूत वस्त्र नेसावं आणि त्यानंतर या हरतालिकेच्या पूजेला बसावं। पूजेसाठी विविध प्रकारची फुलं, विविध प्रकारची पत्री ही आवर्जून असावी। या पूजेच्या साठी नदीच्या वाळूची महादेवाची पिंड करावी। आणि काही प्रांतामध्ये असं दिसून येतं की महादेवाची पिंड आणि पार्वती सखी यांच्या मातीच्या मूर्ती पूजेसाठी ठेवल्या जातात आणि काही प्रांतामध्ये फक्त वाळूचं शिवलिंग केलं जातं आणि वाळूचीच पार्वती केली जाते आणि वाळूची सखी केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते। सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका आणि हे व्रत करतात। तसंच मिळालेला पती जो आहे तो दीर्घायुषी होण्याकरता, आरोग्यवान होण्याकरता आणि आपल्याला अनुकूल होण्याकरता सुवासिनी या हरतालिकेची पूजा करत असतात। पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून विधवा ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रिया या व्रताच्या निमित्ताने केवळ उपवास करतात पण पूजा करत नाहीत। प्रथम या मूर्तीची खर तर या पूजेमध्ये असं सांगितलेलं आहे की त्याची प्राण प्रतिष्ठा करावी आणि मग षोडशोपचार पूजा 16 उपचारांनी त्याची पूजा करावी। पूजेनंतर अर्थातच या पूजेला गुरुजी असावेत, कुणीतरी ब्राह्मण पूजा सांगणारा असावा, त्याची पूजा करावी, त्याला शिधा वस्त्र दक्षिणा वायन अशा गोष्टी प्रदान कराव्या आणि पुरोहिताकडून किंवा स्वतः हरतालिकेचं कथा वाचन करावं। या व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त जागरण करावं आणि हे व्रत मुली आणि स्त्रिया एकत्र जमून करत असतात हे मात्र नक्की। रात्री सर्वजण जणी मिळून या हरतालिकेचे आरती करतात। अर्थातच या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तर पूजा करून या व्रताची सांगता केली जाते। दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा करत असताना दहीभाताचा नैवेद्य या पार्वतीला आदल्या दिवशी पूजा केलेल्या देवीला दाखवला जातो आणि त्याचं विसर्जन केलं जातं। मग हरतालिकेचं जे पारण आहे ते पारण उत्तर पूजेच्या दिवशीच करतात। सौभाग्य प्राप्ती करता आचरण्यात येणाऱ्या येणारी जी काही व्रत आहेत या व्रतांमध्ये मुख्यतः तीन व्रत तरी आपल्याला महत्वाची प्रसिद्ध माहिती आहेत। त्यापैकी म्हणजे हरतालिका हे एक व्रत आहे, मंगला गौरी एक व्रत आहे आणि वटसावित्री हे सुद्धा व्रत आहे। ही तीनही व्रत अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून स्त्रियांनी करायची अशी व्रत आहेत। या तिन्ही व्रतांमध्ये थोडासा फरक असा आहे की हरतालिका व्रतामध्ये मुख्यतः अनुकूल पतीची मागणी केली जाते, मंगळागौरी व्रतामध्ये आपल्याला मिळालेला जो पती आहे त्या पतीचं अपमृत्यू गंडांतर टाळून दीर्घायुष्य त्याला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना या मंगळागौरीची केली जाते आणि वटसावित्रीच्या व्रतामध्ये महामृत्यू गंडांतर टळून दीर्घायुष्य प्राप्त आपल्या पतीला व्हावं याकरता वटसावित्री व्रत केलं जातं। काही जणी म्हणतात की जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावं, ही मागणी बरोबर आहे, परंतु जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं मात्र नाहीये, तर जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं ही मात्र मागणी या व्रतामध्ये नक्कीच आहे। अशा प्रकारचं हे व्रत हरतालिकेचं हे सर्वांनी करावं आणि त्या व्रतामागचं उद्दिष्ट जे काही आहे ते मी आपल्याला सांगतो आहे। या व्रताच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळी हे व्रत स्त्रिया सगळ्याच करत होत्या आणि ते अत्यंत आवश्यकच हे व्रत होतं आणि पूर्वीच्या काळी खरोखरी सर्व स्त्रिया आचार धर्म पाळत होत्या। देवधर्माशी संबंधित ठिकाणी वावर करत होत्या आणि सगळा आचार नियम पाळून व्रत वैकल्य सगळ्या स्त्रिया करत होत्या। आजही या व्रतांची नक्कीच आवश्यकता आहे म्हणून शिव आणि पार्वतीचं पूजन
ज्या व्रतामध्ये केलं जातं ते हे व्रत आहे। आता एकदा हे जर का व्रत आपण धरलं किंवा ते करायला लागलो तर ते सोडता येत नाही, म्हणून दरवर्षी विधीपूर्वक हे व्रत करण्याचा तो नियम आहे। हरतालिका व्रत जे काही आहे हे निर्जल केलं जातं, कठोर नियम पालन करणाऱ्या स्त्रिया त्या दिवशी कठोर नियम पाळून हे व्रत करतात। या दिवशी आपलं घर अर्थातच स्वच्छ असावं, घरातील केर कचरा बाहेर काढून टाकावा, रात्री जागरण करून भजन आणि कीर्तन करण्याचेही नियम या व्रतामध्ये सांगितलेले आहेत। या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हे व्रत कुमारिका सवाष्ण स्त्रिया सगळ्यांनी करा, सगळ्यांना हे व्रत करण्याची आज्ञा आहे। चौरंगावरती वाळूने प्रतिमा तयार करावी, वाळूचं लिंग करावं, मातीची हरतालिकेची पार्वतीची मूर्ती करावी, सखीची मूर्ती करावी आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करून याची पूजा करावी आणि मग पूजा करण्यापूर्वी वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यावा आणि मग मात्र हे व्रत करावं। ज्या दिवशी आपलं व्रत आहे त्या दिवशी क्रोध करणं टाळावं, म्हणजे रागवू नये, ईर्षेपासून त्याच्यानंतर क्रोधापासून त्या दिवशी दूर राहावं आणि कोणाचा अपमान करू नये। आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या ज्ञानी असणाऱ्या चुकून देखील वडीलधाऱ्या माणसांचा त्या दिवशी अपमान करू नये किंवा कोणाचं मन दुखावेल असे शब्द आपल्या मुखामधून बाहेर पडू नयेत। त्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी दुपारी झोपू नये आणि म्हणून दिवसा तर झोपायचं नाहीच, इथे तर रात्री सुद्धा जागरण या व्रतामध्ये करायला सांगितलेलं आहे आणि शक्यतोवर उपवास करावा, खाणं पिणं टाळावं, अगदीच जर का अशक्य असेल तर उपवासाचे पदार्थ भक्षण करावेत किंवा खावेत किंवा हविष्यांना भक्षण करावं। गर्भवती स्त्रियांनी व्रत करत असताना आपल्या सवलतीप्रमाणे हे व्रत त्यांनी करावं, जसं त्यांना शारीरिक क्षमता असेल त्यांना जेवढं झेपेल तसंच त्यांनी ते व्रत करावं। कमीत कमी तामसिक भोजन त्या दिवशी नक्कीच टाळावं, प्रेमाने सर्वांची वर्तन ठेवावं, कोणाशीही भांडण वादविवाद करणं त्या दिवशी अवश्य टाळावं, अशा पद्धतीने हे व्रत करावं। थोडक्यात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात आणि या दिवशी सुवासिनी स्त्रिया आणि मुली यांनी एकत्र येऊन करण्याचं व्रत म्हणजे हे हरतालिका व्रत आहे। जो काही पूजेचा चौरंग आहे त्या पूजेच्या चौरंगाला जमल्यास केळीचे खुंट लावावेत, रांगोळी काढावी, सुशोभितता आणावी आणि आपल्या सखींसह शिवलिंग स्थापन करावं, पार्वती स्थापन करावी आणि गणपती पूजा पण अवश्य या पूजेच्या पूर्वी करावी। सुपारीवरती गणपतीचं आवाहन करून पूजन करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून मग मात्र पार्वतीची आणि या शिवांची पूजा करावी। पूजा केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा, या पूजेमध्ये पत्री अवश्य व्हावी। या पूजेमध्ये बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कणेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा आणि बकुळ आणि अशोकाची पानं अशा पद्धतीने पत्री या पूजेमध्ये सांगितलेली आहे। अत्यंत मनोभावे ही पूजा करावी, मनोभावे प्रार्थना करावी। इच्छित वरप मिळण्यासाठी तर सुवासिनीने कुमारिकाने व्रत करावं आणि सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून कडक उपास करून हे व्रत करावं। अगदी कडक उपास जमणार नसेल तर फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करावा। या दिवशी अगोदर आदल्या दिवशी केलेला पदार्थ कोणी खात नाही, नंतर रात्री झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ असे खेळ करून जागरण करावं, हरतालिकेची कथा करावी, आरती करावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी याचं उत्तर पूजन करावं, दही भाताचा नैवेद्य दाखवावा
आणि दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन करावं अशा पद्धतीने हे हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध तृतीयेला येणारं हे व्रत आहे। या व्रताविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली। असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले रहा। अनेक लोक व्हिडिओ बघत असतात पण माझी एक सर्वांना विनंती आहे की आपल्याला व्हिडिओ जर का आवडला तर इतरांना तो शेअर करावा आणि लाईक करावा। आणि दुसरी गोष्ट, माझ्या चॅनलला एक सपोर्ट करण्याच्या दृष्टीने माझा चॅनल ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राइब केलेला नाहीये त्यांना अशी एक विनंती आहे की जरूर त्यांनी माझा चॅनल सबस्क्राइब करावा। असंच या चॅनलला जोडलेले रहा। सर्वांना या हरतालिकेची कृपा लाभू देत। हरतालिका माता की जय, पार्वती माता की जय।